नमस्कार, जय महाराष्ट्र। आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल लागले। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे। स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभवाची नामुष्की आलेली आहे। तर मित्रांनो, बातमी अशी आहे की धाराशिव जिल्ह्यातील तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या बाजार समितीमध्ये त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातील परंडा तालुक्यात त्यांचा दारुण पराभव झालेला आहे व 18 जागांपैकी 15 जागा ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी म्हणजेच महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत। त्यामुळे तानाजी सावंत यांनी कितीही पैसे वाटून आपण जिंकणार असं म्हटलं होतं, तरी त्यांचा सुपडा साफ झालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जी मैत्री होती त्याच्या याने विजयाने आता पक्की झालेली आहे। त्यामुळे त्यांना आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असं तेथील कार्यकर्त्यांनी सांगितलं व त्यानंतर त्यांना जल्लोष व्यक्त करताना तानाजी सावंत यांच्या विरोधात 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।